से अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौरे पर हैं, आगामी मनपा चुनाव को लेकर पदाधिकारियों के साथ बैठक ले रही हैं। पिछले कुछ दिनों से भाजपा मनसे युति की चर्चा चल रही है, मगर मनसे की ओर से आगामी चुनाव में एकला चलो का सुर सामने आ रहा है। इस सिलसिले में भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि राज ठाकरे अपना पक्ष बढ़ा रहे हैं, इसके लिए उनको हमारी बहुत सारी शुभकामनाएं। मनसे पक्ष वाढवला, त्यांचा पक्ष मोठा झाला, त्यांचा त्यांना आम्ही शुभेच्छा आहेत। त्यांनी काम सुरू केलं आहे आणि जेव्हा निवडणुकीत उमेदवार येतील तेव्हा त्यांच्या पक्षाचं काम ते करतील, आमच्या पक्षाचं काम आम्ही करू। लोकशाहीमध्ये आव्हानं जेव्हा येतात समोर येतात आणि जेव्हा मतपेटी बंद होते, मतपेटीच्या निकालानंतरच कळतं की कोण खरं कोण खोटं, म्हणजे कोणाचा प्रभाव जास्त आहे, कोणाची उमेदवार जिंकतं कोणाची उमेदवार हारतं। त्यामुळे आज हे सांगता येत नाही की मनसे की भाजप। आमचा प्रयत्न 100% भाजपचा आहे। आमचा प्रयत्न 11 सीट भाजपच्या विदर्भात निवडून यावं लोकसभेच्या। आमचा प्रयत्न आहे की विदर्भामध्ये 45+ विधानसभा निवडून यावे। आम्ही त्याकरता काम करतो आहे। आमच्या सर्व जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका निवडून याव्या। आज ग्रामपंचायतचे निकालसुद्धा प्रचंड भाजपच्या बाजूने येणार आहे, कारण डायरेक्ट सरपंच जे जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला, त्या निर्णयाचं स्वागत जनतेने केलं आहे। आणि म्हणून आजही जे निकाल येणार आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे, ते निकाल एकनाथ शिंदेजी ज्या ठिकाणी लढले त्यांच्या बाजूने येतील, नाही तर भाजपच्या बाजूने येतील। पण जनतेला तो निर्णय आवडला आणि म्हणून पहिल्यांदा निर्णय झाल्यानंतर जनताही आमच्या युतीलाच मतदान करेल आणि आजचे सरपंच जे बनतील आजच्या निवडणुकीत ते भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे युतीचे बनतील। आपण 4 वाजता निकाल बघा।